झालं मनसोक्त भांडण? कुणाशी? हा ग, इंदूशी भांडायला गेली होतीस ना? ऐक बिचाऱ्या इंदू वहिनी, त्यांच्याशी मी कशाला भांडू? काय झालं? एक मिनिट, हे कोणी करायला सांगितलं तुला? कुणाला विचारून केलंस तू हे? बेबी एक मिनिट वहिनी, तुला काय घरात येणारा प्रत्येकासमोर प्रदर्शन मांडायचंय का शरयूच्या वैगुण्याचं? हे बघ जान्हवी, आपलं ओपन किचन आहे, 100 लोक घरात येत जात असतात. तुझ्याच कृपेने अनिल नावाचा एक घाणेरडा माणूस या घरात येऊन गेला. अशा फालतू माणसांसमोर आपल्या घरातले वीक पॉइंट दर्शवून द्यायचे का? या घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाचा काय हेतू असतो आपल्याला माहिती नसतो. समजा या घरात चोरीच्या हेतूने कोणी शिरला तर त्याला हे कळून द्यायचंय की आपल्या घरात एक बाई राहते जिला काहीही लक्षात राहत नाही. बेबी, अगं तिने चांगल्या हेतूने केलं, कशाला एवढा रागा करतेस? चांगल्या हेतूने केलं पण काय? एखाद्या माणसाने चांगल्या हेतूने खून केला किंवा एखाद्याच्या घरात चोरी केली तर त्याचा काय उदो उदो करायचा आपण? बेबी, माणसाने काय चोरी नाहीये ना? नाहीये ना, मी कुठे म्हणतीये, पण माझ्या आईने काहीतरी विचार करून या घरासाठी सिस्टीम ठरवली. त्याला धक्का द्यायची हिला काय गरज होती? बेबी, अगं काही अशुभ घडू नये म्हणून फक्त तिने. वहिनी, आजपर्यंत काही अशुभ घडलंय का या घरात? नाही ना, नाही घडलंय, पण या घराच्या हितासाठी जर तिला. एक मिनिट वहिनी, या घराच्या हिताचा विचार करण्यासाठी माझी आई खंबीर आहे आणि ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या घरासाठी नवीन कुणी काही विचार करायची गरज नाहीये. तिनेच जर सांगितलं की आता तुम्ही बघा तर बघा ना, माझ्या आईनी शून्यातनं विश्व उभं केलंय. तिने पूर्ण सारासार विचार करून सगळे निर्णय घेतले आणि तिच्या या सिस्टीमला धक्का लागेल असं कुणीही काहीही करायचं नाहीये. आणि जर करायचंच असेल ना तर आधी आईची परवानगी घ्यायची आणि मगच करायची. माझी आई 4 पावलं पुढचा विचार करते म्हणून ती एवढा मोठा बिझनेस उभा करू शकली आहे. कुठल्याही पुरुषाच्या आधाराशिवाय तिने हे घर उभं केलंय. तुमच्या मनात तिच्याबद्दल रिस्पेक्ट असो अगर नसो पण निदान वरवर तरी दाखवा. तू हे सगळं करायच्या आधी विचारायला होतस ना, यापुढे असं करू नको. वंस काय झालं? अरे थांब, चहा देते तुला. नाही, आधी उत्तर दे, अशी का उभी आहेस, काय झालं? अरे काही नाही, काही नाही. बेबी अत्या, तुझा स्वभाव स्पष्टपणे बोलण्याचा आहे, तुला खोटं नाही बोलतायत. श्री, आय एम सॉरी, म्हणजे मी आज ओरडले तुझ्या बायकोला. तुला राग आला? मला अंदाज होताच तुला राग येईल. तुला कल्पनाही नसेल त्यापेक्षा खूप जास्त रागावत. तिला ओरडले म्हणून? नाही, तू तुझ्या बायकोला ओरडले असं म्हणालीस म्हणून. म्हणजे? मला नाही कळलं. बेबी त्या माझी बायको तुझी कोणीच नाहीये का ग? तू रागावलीस, ओरडलीस म्हणून मला काहीच वाटलेलं नाहीये. तू मलाही ओरड ना, माझं चुकत असेल ना तर मलाही ओरड आणि ओरडतेसच ना, पण त्यात एक प्रेमाचा हक्क असतो.
तसंच तू जानवीला सुद्धा ओरड ना, पण त्यात एक प्रेमाचा हक्क असतो ते. आणि प्रेमाने रागवलं ना की मी माझी चूक सुधारतो, तशी ती सुधारेल ना तिची चूक. श्री, अरे तिने किचन मध्ये सूचना लिहिल्या होत्या शरयूसाठी, येणाऱ्या जाणाऱ्यांनी वाचलं असतं आणि त्यांना कळलं असतं म्हणजे. अग पण त्या काही येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी नव्हत्या लावल्या, त्या छोट्यासाठी होत्या ना. अरे पण येणाऱ्या जाणाऱ्यांनी वाचलं तर आता कोण घरात कुठल्या हेतून येत आहे आपल्याला माहिती असतं का? बेबी त्या अग छोट्या आईला लक्षात राहावं या हेतूने लावलं होतं ते. आता बाहेरचा कोणीतरी घरात येऊन त्याचा काय फायदा उचलणार आहे? श्री सध्या काय चाललंय माहिती नाहीये का तुला? कोपऱ्यावरच्या बंगल्यात चोरी झाली माहितीये तुला? दिवसा ढवळ्या, अख्खं घर धुवून काढलं त्यांनी, वॉचच ठेवला असेल ना. आता हे सगळं आपल्या घरात होईलच असं नाही, पण काळजी नको का घ्यायला? बेबी अत्त्या तुझा मुद्दा बरोबर आहे, बट यू हॅव टू टेक इट इझिली. दरवेळी असं हायपर होऊन नाही चालत. अरे मी हायपर होत नाहीये, पण निदान तिने हे करायच्या आधी कुणाला तरी विचारायला नको होतं का? तिने मला विचारलं. हो मला विचारलं होतं तिने. मीच तिला म्हणलं की हे सगळे कागद किचन मध्ये पडला, म्हणजे खरं तर माझ्याच लक्षात यायला हवं होतं, पण याचा अर्थ तू मला चोरडायला हवंस ना. श्री काय रे हा तुझा धांदरटपणा? पण निदान तिने मला किंवा आईला नाही का विचारायचं हा आगाऊपणा करायच्या आधी? तुला काही कळतं का घरातलं? ओके ऑल राईट, बरं केलंस तू तिला ओरडलंस, पण यापुढे प्लीज प्रेमाने रागवत जा. आणि मीही जानवीशी बोलेन आणि आय एम शुअर की तिलाही हे पटेल. हो का? श्री आत्ता आत्ता तुझं लग्न झालंय, इतके खात्रीने कसं म्हणू शकतोस तू? बेबी आत्या लग्न आत्ता झालंय, पण आमचं नातं 7 जन्मांचं आहे आणि प्रत्येक जन्मात पुढचं 7 जन्म ऍड होत, त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखणार तिला. बर आणखीन काही ओरडायचं का तुला? जा चेंज करून घे, मी चहा करते. काय मेले हे वागणं म्हणायचं दादाचं? काय झालं? हो माझ्या बाबांचं घर याने माझ्या डोळ्या देखत विकलं, आणि ते पण माझ्या हातावर एक दमडी सुद्धा ठेवली नाही याने. औस स्वतःच्या बहिणीशी असं वागतो तर जगाशी कसं वागत असेल? लोक धरून त्याला जोड्याने मारतात ना, ते बरोबरच आहे. चला पटलं ना, बरं झालं. तुम्हाला काय दात काढायला झालं? माझंच चुकलं ना, मी चपली माहेरची माणसं माहेरची माणसं म्हणून माया लावत राहिले. त्याला फक्त पैसाच हवाय, साधी माणुसकी पण शिल्लक राहिलेली नाहीये त्याच्याकडे. पैसा पैसा करून काय ठेवायचाय कुठे? काय मेल्यानंतर घेऊन जाणार आहे तो? आई काय रे कुठे उंडारत होतास? बाहेर गेलो. बाहेर गेलेलास ते कळलं मला, कुठे प्रकाश पाडायला गेलेलास ते विचारते मी. काम होतं सर. काम? कसलं काम? आणि ही काय वेळ झाली का घरी यायची? आई जरा प्लीज हळू बोल. काय हळू काय बोल? आई शेजारी ऐकू जाईल, प्लीज ऐकू दे ना. इथे आईला काय होतंय ते तुला कळत नाहीये, शेजाऱ्यांना ऐकू जाईल त्याची भीती वाटते तुला. अगं तू जे बोलायचं तेच बोल, फक्त हळू बोल एवढंच म्हणतोय मी. छान, तू पण आता जान्हवी सारखाच बोलायला लागलास का? तिच्याकडून शिक काहीतरी. बरोबर, कधी नव्हे ते बरोबर बोलतीयस तू, तिच्याकडून शिकायलाच हवं याने. मग जान्हवीने कसा श्रीमंत नवरा गटवला? तू पण श्रीमंत मुलीशीच लग्न कर, लक्ष्मी घरात आली पाहिजे, त्या गोखल्यांपेक्षा वरचं स्थळ मिळालं पाहिजे तुला. अरे आईची एवढी तरी इच्छा पूर्ण कर. आई मला लग्न नाही करायचंय. मग काय करायचंय? हा आयुष्य कसं घालवणार आहेस तू? साधी दमडी कमवायची तरी अक्कल आहे का तुला? पिंट्या पिंट्या पिंट्या, अहो अहो हा मुलगा आत्ताच घरात आलेला आणि परत तसाच गेला. तुम्ही बोलत का नाही? काहीतरी बोला ना तुम्ही पण. अगं आपल्या घरात बोलायची मुभा फक्त तुलाच आहे. माझे पाय धड नाहीत म्हणून मी सहन करतो, ज्याचे पाय धड आहेत तो बाहेर जातो. माणूस शेवटी काहीतरी मार्ग काढतोच ना. काय तुम्ही मलाच बोलला वा? आयुष्यभर तुम्ही दुसरं काय केलत काय? मलाच बोलत आलात ना, आणि आताही पुढे तेच करत राहा. हे
बेबी आत्यांचं म्हणणं बरोबरच होत रे, मलाच कळायला हवं होत. अगं पण तू हे काय मुद्दामून वागलीस का? अरे पण निदान त्यांना विचारायला हवं होत रे, मी कशी मूर्खासारखी वागले मी. जानवी इट्स ऑल राईट. आणि तुला कहर माहितीये श्री, त्या मला जेव्हा ओरडत होत्या ना तेव्हा भोकाड पसरलं मी. मग काय आई समजावत आहेत, छोटी आई समजावत आहेत, आणि या सगळ्या गोंधळामध्ये त्यांची माफी मागायला पण विसरले मी. जानवी मला सॉरी जाने. अगं बिबेत्या, बिबेत्या काय आहे? आणि ये जानवी काय वेडपणा, ती तुला ओरडली तेव्हाही रडलीस आणि आता तुझी माफी मागते तेव्हाही रडतीस. पण माफी मी मागायला हवी ना, तुम्ही का मागताय? माझं चुकलं होतं. तुझं चुकलंच आहे, पण मी तुझ्यावर रागावले म्हणून माफी नाही मागत. तू कुणाला विचारून का केलं नाहीस म्हणून मी तुझ्यावर जीव रडले ना, त्याच्यासाठी माफी मागते. अगं तू श्रीला विचारलं होतंस हे सांगायचं होतंस मला. श्रीनी तुला परवानगी दिली असेल ना तर ती चूक तुझी नसून श्रीची आहे, आणि तुझी चूक नसताना मी तुला ओरडले म्हणून मी तुझी माफी मागते. कारण माझ्या आईने मला शिकवलंय की आपल्यामुळे कुणावर अन्याय होता का माने. मी तुझ्यावर रागवायला नको होत. आत्या हो तुम्ही माझ्या रागवलात त्याचं काही नाही हो. ए बघ आत्या मी तुला म्हणालो होतो ना, पण चूक माझी झालीच होते ना. तुझी चूकच असेल तर तू चुकीच्या माणसाला विचारलंस ही आहे. या घरातल्या गोष्टींबद्दल श्रीला कधीच काही माहिती नसत. दुसऱ्या दिवशी तो कुठला शर्ट घालणार आहे हे सुद्धा त्याला माहिती नसत. आम्ही ठरवून जो शर्ट काढून देतो ना तो शर्ट घालतो आणि तो जातो. त्याला काय माहिती असणार? त्याच्यामुळे यापुढे या घरातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल काही विचारायचं असेल ना तर ते श्रीला नाही विचार, लक्षात ठेव. अगं बेबी हत्या म्हणजे ज्युनियर आईयाजीच आहे. अगं मी तर लहानपणी बेबी हत्याला आईयाजीचा बोनसायच म्हणायचो. तू खोट का बोललास? मी कधी विचारलं होत रे तुला? अगं तू विचारलं नाहीस म्हणून काय झालं? मला माहित तर होत ना तू काय करणार असते. मी तुला थांबवायला हवं होत, आणि आता माझ्या इमेज पेक्षा तुझी इमेज ह्या घरात चांगली असणं जास्त महत्वाचं आहे. छे मला काय, मला स्वीकारलं सगळ्यांनी. हा असाच आहे, पण तुझ्याबद्दलचं मत चांगलं असणं जास्त गरजेचं आहे. तेव्हा या पुढे तुझ्यावर काही आलं ना तर बिंदास माझ्यावर ढकलून मुकळी, आणि त्यांना ते खरंही वाटेल कारण माझं ह्या घरात खरंच फारसं लक्ष नसतं. किती सपोर्टिव्ह आहेस तू श्री. मग आता याचा मला काय मोबदला मिळणार आहे? गप्प बस हा. आय आय आय.
काय चाललंय नर्मदा? व्यायाम व्यायाम करतोय. व्यायाम? हो, फिटनेस साठी. फिटनेस साठी मी ताईला शिकवत होते. असं वर कर, वर. हा हा, मग इकडे. बरी आहेस ना तू सरू? नाही, म्हणजे तुम्हीच म्हणता ना की व्यायाम आवश्यक आहे फिटनेस साठी, म्हणून मग शिकवत होते ताईला. श्री सुद्धा म्हणतो ना. अगं, किचन ही काय जागा आहे का व्यायामाची? चुकलंच आमचं. सगळ्यांची डोकी फिरली आहेत या घरात. आई, तुमचा पेपर वाचून झाला? नाही का? नाही, असं सहजच विचारलं. चहा दे. तुम्हाला चहा इथे देऊ का खोलीत देऊ? मी इथे आहे का रूम मध्ये? इथे इथे. मग चहा रूम मध्ये नेऊन काय करणार आहेस तू? चुकलं, आणते. आई, चहा. सरू, किचन मधून बाहेर ये. नाही, ते छान वाटते इथे. सरू, हो ते करते मी तिकडे चहाच बघते. तुझ काय आणखी? काय काय ते रे. अग काय, भाजी काय करू आई? एवढंच विचारायला एवढं पाळलाळ लावलंस. कुठली करू? या गोष्टी मला विचारू नका, तुम्हाला हवं ते करा. आईजींना फक्त मीच घाबरते. ताई, किती वर्ष झाली तुझ्या लग्नाला? श्री, आता 28 चा झाला, म्हणजे 29 वर्ष झाली. तरी इतकी घाबरते साईंना? म्हणजे घाबरत नाही ग, पण असं दडपण येत. विशेषतः हल्ली, म्हणजे जर आपण काही बोललो आणि त्यांना वाईट वाटलं, परत घर सोडून निघून गेल्या तर अशी भीती वाटते. ही गदडी तिला किती घाणा खोणा करते ही ऐकतच नाही, कळतच नव्हतं हिला. नाही नाही, तसं नव्हतं, पण आई आजींसमोर यायची हिंमतच होत नाही. आणि तू कसं रे, व्यायामाचं काय काढलं? किचन मध्ये अजून काय करतो? किती खोणा करते की ये बाई, ऐकायलाच तयार नाही. बाप रे, पण मला खूप भीती वाटते आईजींची. म्हणजे ना असं नसत होत, इतकं धडधडायला लागतं आणि हातपायच कापायला लागतात. म्हणजे मी चेकबुक घेऊन पहिल्यांदा आले होते ना तुमच्या घरी, तेव्हा जी मनस्थिती होती ना, आस्था घरात तशीच आहे. आई म्हणजे ना फणस आहेत, फणस. वरून काटे आहेत जरा, पण आत अगदी मधुर गोड. या घरात ना सगळ्यांनाच त्यांची भीती, म्हणजे खरं तर भीती नाही, त्यांचा दरारा वाटतो. फक्त श्री सोडून? हो, तो काय लाडोबाच आहे, तो अजिबात घाबरत नाही हा आईंना. आणि आई पण त्याचं सगळं ऐकतात. म्हणजे आम्हाला एखादी गोष्ट हवी असेल ना, तर आम्ही श्री कवी सांगतो त्यांना, मग आपोआप मिळतात गोष्टी आम्हाला. हो, म्हणजे होकार ठरलेला. सरे, आठवतंय तुला एकदा आम्हाला
गणपती पुळ्याला जायचं होतं जून जुलै महिन्यात. तर आईनं विचारल्यावर त्या म्हणाल्या नाही पावसाळ्यात कोकणात जायचं नाही. मग काय आम्ही श्रीला सांगितलं, श्रीनी विचारल्यावर हो म्हणाल्या. मग श्री आमचा ड्रायव्हर आणि आई पण आल्या आमच्या बरोबर. खूप मजा आली हो की नाही का? अरे इतकी मजा आली ना. वहिनी चहा. मोठी आई मी चहा टाकू तुमच्यासाठी? आलेस? नाही नको, माझा मी करेन. हिंदू अगं कुठे होतीस एवढा वेळ? कुठे असणार वहिनी, इथेच तर आहे. नाही बराच वेळ झाला दिसला नाहीत ना. आता मी कशाला दिसेन तुम्हाला? म्हणजे? म्हणजे तुमच्या डोळ्यावरची झापडं दूर झाली हे सांगेन सगळं. इंदू